गोंदिया जिल्ह्याच्या लहानशा खेडेगावात राहणारी मोसमी कटरे झाली गोंदिया जिल्ह्यातील दुसरी महिला पी एस आय लहानपणापासूनच मोसमीने बघितले होते वर्दी घालायचे स्वप्न गोंदिया जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा पास करून महिला पी एस आय होण्याचा मान तीस वर्षीय मोसमी कटरे या तरुणीने मिळवला असून येत्या सात एप्रिलपासून मोसमी ही नागपूर शहर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक म्हणून सेवा बजावणार आहे गोंदिया जिल्ह्याच्या एका खेडेगावातील तरुणी आज जिल्ह्यात चर्चेचा विषय बनली आहे पाहूया न्यूज फिफ्टीन मराठीची एक स्पेशल रिपोर्ट ही आहे गोंदिया जिल्ह्याच्या कार्तोली गावात राहणारी तीस वर्षीय मोसमी कटरे मोसमीने वर्ग एक ते दहापर्यंतचं शिक्षण याच छोट्याशा खेड्यात घेत पुढील अभ्यास तिने गोंदिया शहरात केला असून लहानपणापासूनच तिला खाकी वर्दी घालण्याचा जज्बा मोसमीच्या मनात असून वर्ष दोन हजार सोळामध्ये मोसमीने पुणे गाठत एम पी एस सी परीक्षा देण्याचं ठरवले मात्र दोन हजार अठरामध्ये तिने एस एस सीची परीक्षा पास करीत नोकरी मिळवली मात्र मनात पोलीस होण्याचं स्वप्न असल्याने तिने पुन्हा दोन हजार एकोणीसमध्ये एम पी एस सीची परीक्षा पूर्व आणि मेन्स या दोन्ही परीक्षा पास करीत पी एस आयची नोकरी मिळवली असून तब्बल पंधरा महिन्यांचा पोलीस प्रशिक्षण घेत ती एकतीस मार्चला घरी पोहोचली असून गावातील लोकांनी तिचं स्वागत केलं याआधी दोन हजार पाचमध्ये गोंदिया जिल्ह्यात पहिली महिला पी एस आय म्हणून नियुक्त होण्याचा मान एका तरुणीने मिळवला होता मात्र मोसमी कटरे या तरुणीने आपल्या गावातच पहिला आणि जिल्ह्यात दुसऱ्यांदा पोलीस उपनिरीक्षक होण्याचा मान पटकवला असून ती गावात परत येताच तिच्या मित्रमैत्रिणी तिच्या भेटीकरिता गर्दी केली तर काहींना आपल्या मैत्रिणीला खाकी वर्दीत बघून सेल्फी काढण्याचा मोह देखील आवरला नाही तर मोसमीच्या आई रचना कटरे ह्या जिल्हा परिषदेत शाळेत शिक्षिका असून यांनी आपल्या मुलीला पोलीस बनवण्याचं स्वप्न पाहिले असून त्यांचा छंद आज पूर्ण झाला असून तिचा भाऊ सागर हा देखील स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे तर मोसमीच्या आजोबांनी तिला लहानपणापासून जनरल नॉलेजचे धडे दिल्याने तिला स्पर्धा परीक्षा पास होण्यास मदत मिळाली आहे तर मोसमीच्या गावातील पन्नासच्या वर लोक मिलिटरी आर्मी आणि सी आर पी एफमध्ये नोकरी करत असून मोसमी ही गावातील पहिली महिला पोलीस अधिकारी झाल्याने गावात आनंदाचं वातावरण असून तिच्या भेटीला येणारे लोक गोड खाऊन घालून तिचं कौतुक करीत असून मुली देखील मुलांपेक्षा कमी नाहीत हे सिद्ध करून दाखविले आहे न्यूज फिफ्टीन मराठीसाठी आकाश वालंदे गोंदिया <laughs> मला मा, मी स्वप्न पाहिलेलं होतं की किरण बेदीपासून मला म्हणजे खूप अट्रॅक्शन होतं किरण बेदीचे आदर्श मी नेहमी बघायची मी जागतिक महिला दिवसाच्या दिवशी पण किरण बेदीचे उदाहरणं देत असते त्यामुळे माझ्या मुलीमध्ये किरण बेदीसारखे सगळे गुण अवतरले पाहिजे की तसं झालं पाहिजे म्हणून मी नेहमी मोटिवेट करायची आणि मला खूप गर्व आहे म मला खूप अभिमान झालेला आहे म्हणजे माझी मुलगी पी एस आय झाल्याबद्दल मला खूप खुशी झाली ज जणू काही आनंद गगनाला मा गगनात मावेन असं झालेलं आहे मी मुलींना खूप मोटिवेट करत असते मुलींबद्दल मला म्हणजे मी गावखेड्यातली आहे आणि गावामध्ये स्त्रियांना कशा पद्धतीचं म्हणजे आ... वागणूक मिळते हे मला माहीत आहे त्यामुळे नाही का मी विद्यार्थींना मुलींना जास्त करून मुलींकडे खूप लक्ष देत असते आणि मुलींना कोणत्या आपल्या पायावर कसे सब म्हणजे कसं उभे व्हावं आणि आपण कसे सबळ व्हायला पाहिजे ह्याविषयी मी खूप मार्गदर्शन करत राहते आदर्श म्हणजे आम्हाला खूप प्रेरणा मिळाली आहे ताईपासून आम्हाला सर्वांना तिच्याशी खूप अपेक्षा होती अजून ते तिने करून दाखविलंय आमच्या गावातील पहिली महिला पी एस आहे मोसमी ताई आम्हाला खूप खूप आनंद झाला आमच्या गावातील पहिलीच महिला आहे आणि आम्हाला खूप प्रेरणा मिळाली ताईकडून आम्ही त्यांच्यासारखे म्हणजे खूप प्रयत्न करू की आम्ही पण तसाच काहीतरी मोठा करायचा प्रयत्न वगैरे हां त्यां ताईमुळे आमचं गावाचं नाव खूप मोठा झालं आहे गावातील सगळ्या लोकांना खूप गावातील सगळ्या लोकांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की आमच्या गावातील एक महिला एक पी एस आय झाली आहे आणि नंतर दोन हजार एकोणवीसला रिझल्ट आला आठ मार्च महिला दिनी माझा रिझल्ट आला आणि दोन हजार वीसला मी ट्रेनिंगला गेले नाशिकमध्ये आणि एकवीसमध्ये ट्रेनिंग पूर्ण करून यशस्वीरित्या मी परत आलेले आहे हो मी आपल्या मित्रमैत्रिणींना सांगू इच्छिते की पन 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 ते पण खूप हुशार आहेत फक्त मला पण जसं गायडन्स नव्हतं म्हणजे माहीत नव्हतं एम पी एस सी काय असते पण आता त्यांना माझ्या मी त्यांना गायडन्स करेन आणि ते पण हुशार आहेत ते क्रॅक करू शकतात एम पी एस सी काय असते पी एस आय कसं व्हायचं किंवा इतर पोस्ट कशा मिळवायच्या त्यांना आता ते माहीत होईल आणि मला नक्कीच माहीत आहे की ती ते करतील ते, करती। ते प्रिपरेशन पण करतात मला विचारतात कसं करायचं काय करायचं आणि गाव गावाबद्दल सांगायचं तर माझ्या गावात दारूबंदी वगैरे आता झालेली आहे आणि ते मी त्याच्यासाठी काम करणार गावातल्या लोकांना थोडं एज्युकेशनच्या बाबतीत सजग करणार महिलांसाठी मी एक महिला आहे जसं मला माझ्या घरच्यांनी स्वातंत्र्य दिलं म्हणून मी उडू शकले तसंच मी सगळं सगळ्या महिलांना सांगेन थोडं प्रयत्न करा थोडं प्रयत्नाची गरज असते आपण प्रयत्न केलं तर घरचे पण साथ देतात आणि मग गावचे पण साथ देतात आज ज्याप्रमाणे आधी मला पण सगळ्यांनी नावं ठेवलं पण आज ज्याप्रमाणे सगळे माझ्या साथ देतात आणि कौतुक करतात त्याचप्रमाणे सगळ्यांचं कौतुक होईल असं मला विश्वास आहे आता मला नागपूर सिटी मिळालेला आहे आणि मी सात येणाऱ्या सात तारखेला मी जॉईन होणार आहे आज आपल्या सोबत आहेत गोंदिया जिल्ह्यातील दुसरी महिला पीएसआय अधिकारी कटरे आज आपण न्यूज फिफ्टीन मराठीच्या माध्यमातून यांच्याकडून विशेष मुलाखत घे दे, घेण्याकरिता आपण कातुर्ली यांच्या ह्या गावात प्रवेश केला आपण यांना विचारू की यांच्या पोलीस उपनिरीक्षकाचा प्रवास कसा का काय झाला सांगा मॅम नमस्कार ना माझे नाव मोसमी मोरेश्वर कटरे मी आत्ता पोलीस उपनिरीक्षक या पदावर झालेले आहे आणि माझं मी माझं शिक्षण पण गावी कातुर्ली या गावातच झालेलं आहे दहावीपर्यंत शिक्षण मी कातुर्ली या गावात घेतलं त्यानंतर मी गोंदियाला गेले आणि त्यानंतर मी डी एड आणि ग्रॅज्युएशन पॅरल ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि एम पी सीचे प्रिपरेशनसाठी मी पुण्याला गेले होते काही वर्ष मी पुण्यात राहून प्रिपरेशन केलेलं आहे आणि ग्राउंडची तयारी मी कातुर्ली या गावातच केलेली आहे जसं की आपण बघितलं आहे गोंदे जिल्हा हा मागासलेला जिल्हा म्हणून संपूर्ण महाराष्ट्र राज्यात त्याची ओळख आहे परंतु आपण बघू शकता आता महिला ही या बा शिक्षणाच्या बाबतीत काही मागे नाही मोसमी कटरे कातुर्जीची हे आपल्या गोंदिया जिल्ह्यासाठी एक गौरवाची बाब बाब आहे मी न्यूज फिफ्टीन मराठीकरिता गोंदिया प्रतिनिधी आकाश वालदे